माळेवाडी स्थापा हे तांदळवाडी पुणा बेल्लो रोड वर गर्दी भलती एसटीच्या गाड्या धावती मुंबई पुणा बारामती कोल्हापूर गोवा याला नाही गणती गाऊ करवीर नगरी पंचगंगा नदी तीरी कोल्हापूर राजधानी मावळ्यांची हा कोल्हापूर राजधानी मावळ्यांची कोल्हापूर राजधानी मावळ्यांची आला बघा महाद्वार बघितलंस का किती गर्दी आहे ही देवाच्या दर्शनासाठी जमलेली नाही कशासाठी जमली माहित आहे का अग आला बघा महाद्वार सायंकाळी गर्दी फार तरली पोरा पोरी बघून जीव टाकती गौतम से आपला मार्केट यार्ड आपला शेंगा गुळ वगैरे याच मार्केट यार्डला येत असतो आगा मार्केट यार्ड चाऊ पुरी भगवा ध्वज वाड्यावरी मोती बाग पहिलवान दंड ठोकती मोती बाग पहिलवान दंड ठोकती मोती बाग पहिलवान दंड ठोकती कपी तीर्थ रंगाळा गड पाहू पन्हाळा ज्योतिबा देवा आहे डोंगरावरती रामदासी महाराज आपण दोघही अंगारक आहोत गणपतीचे उपासक आहोत मग चला तळ कोकणात जाऊ तुम्हाला तळ कोकणातली मजा दावतो अग अंगारिक चतुराती तळ कोकण आहे वस्ती पुळ्याचा गणपती याला म्हणती पुळ्याचा गणपती याला म्हणती सागराच्या तीरावर गर्द झाडी माड फार परशुराम भूमी सारी याला म्हणती गौतम से तुम्ही म्हणत होतात ना की ज्ञानेश्वरानं भिंत चालवली ते गाव कुठं आहे मला दाखवा आता तिथंच आपणाला जायचंय अग निराजीवा चालो भिंती चांगड्याची हरली भ्रांती देवाची आळंदी याला म्हणती देवाची आळंदी याला म्हणती देवाची आळंदी याला म्हणती ज्ञानेश्वर माऊलीनं चालवलेली ही भिंत हेच तो अचान वृक्ष आणि ही माऊलीची समाधी भक्ती भावनेनं जर माऊलीच्या समाधीला हात लावून माऊली माऊली असं म्हटलं तर ती माऊली आजही भक्तांना आशीर्वाद देत आहे चला तुम्हाला पुन्हा दावतो अग पाहिलंस का ग पुणा शहर पर्वतीवी उंचावर संभाजी पार्क मध्ये जोड्या फिरती नारी आपण आता पुण्यापर्यंत आलो आलो तर चला मुंबईला जाऊ अग पाहिलंस का ग मुंबई शहर गंगा वाळकेश्वर पुराणात माहिकावतीला म्हणती पुराणात माहिकावतीला म्हणती पुराणात माहिकावतीला म्हणती पुराणात या मुंबई नगरीचं नाव आहे माहिकावती आपण मिसळ खाताना जसा मिसळ मध्ये सर्व प्रकार आढळतो तसं या मुंबईमध्ये सर्व जातीची आणि सर्व धर्माची माणसं आहेत पण कुणी उपाशी मरत नाही अग चौपाटीची वेळ पुरी मिस झाली मुंबई सारी कुबेराची नगरी सर्व हिला म्हणती कुबेराची नगरी सारी हिला म्हणती कुबेराची नगरी सारी हिला म्हणती बेकारांची गर्दी फार मिल मालक भांडवलदार छोटे मोठे धंदे याला नाही गणती या ठिकाणी अनेक वारकरी संप्रदायातली मंडळी आहे मग वारकरी संप्रदायाला आवडेल असं दाखवतो अगभू वैकुंठ भूमीवरी पुंडलिका भीमातीरी हक्काने नामदेव पायरीवरती हा हक्काने नामदेव पायरीवरती हक्काने नामदेव पायरीवरती अग ही पंढरी नगरी
या महाराष्ट्रवासियांचा भूवैकुंठ हजारो लाखो वारकरी मृदंगाच्या नादामध्ये नाचत असतात लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरसावळीनं अशी ही पंढरी नगरी भूमिवारी पुंडरीका भीमातिरी हक्काने नामदेव पायरीवरती हक्काने नामदेव पायरीवरती हक्काने नामदेव पायरीवरती साधू संत येती जाती पंढरीचा महिमा गाती ज्ञानोबाची भेट घेती वाखरीवरती अग औंढा ग्रामी नागनाथ परळीचे वैजनाथ आद्य कवी मुकुंदराजे याला म्हणती आद्य कवी मुकुंदराजे याला म्हणती आद्य कवी मुकुंदराजे याला म्हणती औंढा नागनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी आहे नामदेवानं हेच मंदिर फिरवलं नामदेव कीर्तनात रंगले पुजाऱ्यानं सांगितलं बुवा पंढरपूरचा दरबार नव मंदिराच्या पाठीमागं जाऊन कीर्तन करा पण नामदेवाचं कीर्तन हे औंढा नागनाथाला ऐकायचं होतं देऊळच फिरलं फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती नामदेवा हाती दूध प्याला हा ग औंढा ग्रामी नागनाथ परळीचे वैजनाथ आद्य कवी मुकुंदराजे याला म्हणती आद्य कवी मुकुंदराजे याला म्हणती आद्य कवी मुकुंदराजे याला म्हणती चल जाऊ गंगापुरी तिथं आहे दत्त स्वारिका मध्ये नुचार वेद आहे संगती देऊळ गावी शिंदखेडाजीचा बाईचा माहेर घर शिवाजीचा आजोळ सार याला म्हणती शिवाजीचा आजोळ सार याला म्हणती शिवाजीचा आजोळ सार याला म्हणती हे राजा शिंदखेड छत्रपती शिवाजी महाराजांचा आजोळ आहे राजमाता जिजाऊ मासाहेबांचं माहेर घर आहे अरे त्या जाणत्या राजा बद्दल आजच्या लोकशाही मध्ये सुद्धा हा राजा प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान करून बसलेला आहे मुंबईमध्ये जातीय दंगली उसळल्या आणि रात्रीच्या 12 मुंबईच्या रस्त्यावरून एक मुसलमान तरुणी पळत आहे पळता पळता तिनं एका दरवाजाला थाप मारली आणि त्याला विचारलं दादा आजची रात्र मला इथं राहून देशील का त्यानं दरवाजा उघडला तिला घरामध्ये घेतलं आणि विचार केला ही मुसलमान आहे मी हिंदू आहे मग त्यानं विचारला तुला भीती नाही वाटली का ती म्हणाली दादा मुंबईच्या रस्त्यावरून रात्री 12 पळत असताना मला तुझ्या घराची खिडकी उघडी दिसली आणि खिडकीतून पाहिलं तर होता छत्रपती शिवाजी राजाचा फोटो आणि तिथंच ठरवलं की ज्या घरामध्ये छत्रपतींचा फोटो आहे त्या घरामध्ये माझी इज्जत नक्कीच रक्षण केली जाईल असं ते राजा शिंदखेड आहे अग देऊळ गावी शिंदखेडा रजिजाबाईचा माहेर घर शिवाजीचा आजो सार याला म्हणती शिवाजीचा आजो सार याला म्हणती शिवाजीचा आजो सार याला म्हणती औलिया तो गजानन सिहे गावी ज्यांचं रान रामनवमीला इथं यात्रा भरती अग आलं बघा नागपूर शहर आपण आता महाराष्ट्राच्या या टोकाला आलो याला नागपूर म्हणतात नागपूर अग पाहिलंस का ग नागपूर शहर सीता बर्डी इतवार पंचशिला चित्र मंदिर याला म्हणती पंचशिला चित्र मंदिर याला म्हणती पंचशिला चित्र मंदिर याला म्हणती महाराज बागडजी वागलान मुल माकड पाऊन उड्या मारती नगर शहर सीना नदी तीरावर आलं बघा नगर शहर सीना नदी तीरावर अंबिकेच्या दर्शनाला गर्दी भलती अंबिकेच्या दर्शनाला गर्दी भलती अंबिकेच्या दर्शनाला गर्दी भलती तनपुरेचा संच छान खळवाडी माजरान पुढे जावा गोडकनाथ डोंगरावरती ज्याला हात असतील